बी शहरामध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ झाली, प्रोफेशनल गुंडांच्या माध्यमातून झाली, 7 तास तिथे असलेल्या पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, तिथं मुद्दामून ओबीसी समाजाच्या लोकांना टार्गेट केलं, काही मराठा समाजाच्या लोकांना टार्गेट केलं, महाविकास आघाडीमध्ये तिथं मी पवार साहेबांचा नातू असताना सुद्धा मी मंत्री नव्हतो, मी फक्त आमदारच होतो, तर मी अजूनपर्यंत तरी मी माझ्या कॉन्टॅक्टचा नाही तर पवार या आडनावाचा व्यक्तिगत हितासाठी फायदा घेतलेला नाही. ज्यांनी ज्यांनी घेतलाय त्यांना जाऊन तुम्ही तो प्रश्न करू शकता. 21 वर्षांपासून अडचणीत असणारी माझी कंपनी जी माझ्या आजोबांनी चालू केली अप्पासाहेब पवारांनी, मग ती माझ्या वडिलांनी बघितली, ती मी आर्थिक संकटातून बाहेर काढली आणि काढण्यासाठी जे काय मला करावं लागलं हे अजितदादांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो संघर्ष ते कसे विसरले हे मला तरी सांगता येणार नाही. मला टेन्शन एकाच गोष्टीचं आहे, बी शहरामध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ झाली, प्रोफेशनल गुंडांच्या माध्यमातून झाली, 7 तास तिथे असलेल्या पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, तिथं मुद्दामून ओबीसी समाजाच्या लोकांना टार्गेट केलं, काही मराठा समाजाच्या लोकांना टार्गेट केलं, मग ही प्रोफेशनल गुंड आली पण ती अजून त्यांना पकडलं नाही. आणि पोलीस जर 7-7 तास काहीच करत नसतील तर सरकारकडे नाही तर सरकारमधून एखादी व्यक्ती या सगळ्या षडयंत्रामध्ये आहे का, जे ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न करतायत का, ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. कारण का ही जर खरं असेल, जर तिथं असताना पोलीस खऱ्या अर्थाने तिथं दुर्लक्ष करत असतील तर भीती अशी वाटते की लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम होण्यापेक्षा ओबीसी विरुद्ध मराठा होण्याची शक्यता जास्त वाटायला लागलेली आहे. अजूनपर्यंत झालेलं नाही, पण सगळे रिझल्ट बघितल्यानंतर एक गोष्ट कुठेतरी जाणवते की ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसकडनं प्रयोग झाला, ज्या ज्या राज्यांमध्ये लिडरशिपमध्ये काही प्रमाणात बदल केले गेले, आमदारकी देत असताना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तिथं तिथं काँग्रेसला यश मिळालंय. पण जिथं टिपिकल स्टाईलमध्ये त्या जुन्या पद्धतीने काँग्रेस लढण्याचा प्रयत्न करत होती तिथं तिथं त्यांना पराजय स्वीकारावा लागला. त्यांनी नॉर्थ म्हणजे दक्षिण भागामध्ये बीजेपीला यश येत नाही हे एक सिद्ध झालं, आणि उत्तर भागामध्ये बीजेपीला यश येते हे कुठेतरी सिद्ध झालं. त्यामुळे आता उत्तर विरुद्ध दक्षिण अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पण मेजॉरिटी भाग बघितला तर अजून सुद्धा तो बीजेपीच्या हातातला नाही राज्य म्हणून, त्यामुळे लोकसभेमध्ये काय होईल हे आज सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. पूर्वी आपल्याला महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदाय फार ताकदवान होता आणि आज सुद्धा आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये असणारे काही गुरु हे आपल्या महाराष्ट्रात यायला लागले, याला काही हरकत नाही. पण इथं आल्यानंतर भागवत संप्रदायाला ते चॅलेंज करत आहेत, म्हणजे एक नवीन प्रथा जी उत्तर भारतामध्ये वापरली जाते राजकारणासाठी नाहीतर प्रबोधन करण्यासाठी, तर ती कुठेतरी महाराष्ट्रात वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे वारकरी संप्रदायाला एक वेगळा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करतात का काय असं एक आम्हा सगळ्यांना वाटतं. पण त्यांनी कितीही तो प्रयत्न केला तर चुकीचं काहीच नाही, पण भागवत संप्रदायाला पर्याय कोणीच करू शकत नाही. त्यामुळे हे जे काही प्रयोग भाजपकडनं आज महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत तिथं कुठेतरी असं वाटतं की कदाचित तिथं केलेले प्रयोग नाहीतर तिथली स्ट्रॅटेजी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय. राज्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसची जर सरकार आली आपण मुख्यमंत्री पदाचे दावे राहणार? मी पदासाठी कधी लढत नाही, मी पदासाठी कधी लढत नाही. जर तसं असतं तर पुणे जिल्हा परिषद मध्ये मी सदस्य होतो तेव्हा सत्ता राष्ट्रवादीची होती, फक्त सदस्यच राहिले. महाविकास आघाडीमध्ये तिथं मी पवार साहेबांचा नातू असताना सुद्धा मी मंत्री नव्हतो, मी फक्त आमदारच होतो. त्यामुळे अजूनपर्यंत तरी
मी माझ्या कॉन्टॅक्टचा नाहीतर पवार या आडनावाचा व्यक्तिगत हितासाठी फायदा घेतलेला नाही. ज्यांनी ज्यांनी घेतलाय त्यांना जाऊन तुम्ही तो प्रश्न करू शकता. राहिला माझा प्रश्न, माझं एकच मत आहे की महाराष्ट्र धर्म हा टिकला पाहिजे. त्यासाठी जो काही संघर्ष मला करावा लागेल तो मी करतोय. चालणं हा त्याचा एक भाग आहे, त्या संघर्षाचा एक भाग आहे. आणि आमच्या सगळ्यांचा एकच प्रयत्न की सरकारचं लक्ष हे सामान्य लोकांच्या अडचणीकडे जावं, असा एक प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे. खरं तर ते माझे काका आहेत, त्यांनी मला लहानपणीपासून बघितलेलं आहे. 21व्या वर्षी मी व्यवसायामध्ये आलो, त्यावेळेस मला घ्यायचं नव्हतं. पण जेव्हा माझ्या वडिलांनी शुगर फॅक्टरीमध्ये फॅक्टरी टाकली तेव्हा आर्थिक अडचणी आल्या, माझ्याकडे पर्याय नव्हता. मी फक्त ग्रॅज्युएट आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकलो नाही. त्याला कारण तेच आहे. 21व्या वर्षांपासून अडचणीत असणारी माझी कंपनी जी माझ्या आजोबांनी चालू केल्या पासाहेब पवारांनी, मग ती माझ्या वडिलांनी बघितली, ती मी आर्थिक संकटातून बाहेर काढली. आणि काढण्यासाठी जे काय मला करावं लागलं हे अजितदादांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो संघर्ष ते कसे विसरले हे मला तरी सांगता येणार नाही. व्यवसाय दृष्टिकोनातून खूप मोठा संघर्ष मी केला. गेल्या 5 वर्षामध्ये मी राजकारणात आहे. आता अजितदादांबद्दल मी हे बोलत नाही, पण काही नेते जे आधी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत, आणि व्यवसाय दृष्टिकोनातून त्यांना कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. कधी कधी मलाही हा प्रश्न पडतो की व्यावसायिकांना खूप संघर्ष करावा लागतो, कारण काही नेत्यांना जे आधीपासून राजकारणात आहेत त्यांना व्यवसायामध्ये येत असताना कुठलाच संघर्ष होत नाही. हा खूप मोठं कोडं मला तिथं पडलेलं आहे.